राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची विशेष ईडी न्यायालयानं 2 दिवसांच्या ईडी कोठडीमध्ये रवानगी केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना आज ईडीनं न्यायालयात हजर केलं होतं. बाहुबली समजला जाणारा नेता म्हणजे छगन भुजबळ, पण आज न्यायव्यवस्थेमध्ये ते झाले भाऊ. आपली भूमिका मांडत असताना भुजबळांच्या डोळ्यात आले अश्रू. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संमतीने सगळे निर्णय घेण्यात आले. तत्कालीन सचिव आणि सर्व विभागाचे प्रमुख यांनाही याची सर्व कल्पना होती असं भुजबळ यांनी सांगितलं. MET मधून काढलेले कर्वे तसेच काही राजकीय लोक यांच्या माध्यमातून माझ्यावर राजकीय स्टोरी केली जात आहे, हे सगळे षडयंत्र रचलं जात आहे असं भुजबळ यांनी सांगितलं. हे सगळं सांगत असताना भुजबळ भावूक झाले आणि डोळ्यातून पाणी आलं. भुजबळ हे राजकीय नेता तर आहेच आहेत, पण त्याचवेळी वारंवार सभागृहामध्ये अध्यक्ष अध्यक्ष असं म्हणायची सवय असल्याने न्यायाधीशांशीही बोलताना ते अध्यक्ष अध्यक्ष असं म्हणत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. विधानसभेत सुद्धा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवत विधानसभेचं कामकाज जवळपास 5 वेळा तहकूब करायला लावलं. त्यानंतर विरोधकांनी याच प्रकरणी सभात्यागही केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले. ईडीने केलेली कारवाई ही नियमानुसार आहे आणि याच्यात राज्य सरकारने कुठलीही सुरबुद्धीने कारवाई केलेली नाही आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे असा दावा करत विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा व्यवस्था चोख तैनात होती आणि कुठलाही गैरप्रकार होऊ नये याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. आज नाशिक शहरामध्ये अनेक आंदोलनं झाली, मात्र त्यामध्ये काही कार्यकर्ते या ठिकाणी दिसले. भुजबळ समर्थक काही मात्र या ठिकाणी आपापल्या कामांमध्ये मग्न होते. त्यांनी आंदोलन करण्याकडे किंवा निषेध करण्याकडे दुर्लक्ष केलं. काही कार्यकर्त्यांनी मात्र या ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्यांना अटक करून पोलिसांनी आज परिस्थिती नियंत्रणात ठेवली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर कोल्हापुरात सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मोजक्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे आंदोलन फक्त 5 मिनिटाचं होतं. एवढंच नाही तर ह्या आंदोलनासाठी काही महिलांना पेन्शनचं आम्ही दाखवून आणल्याचं उघड झालं. त्यामुळे हे आंदोलन नेमकं होतं कशासाठी असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. राज्य सरकारने सहकार संस्था सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये संमत केलं. हे विधेयक संमत करून सरकारने सहकार कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या दुरुस्तीमध्ये सहकारी बँका बुडवणाऱ्या किंवा या बँकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संस्था चालकांना किंवा संचालकांना जवळपास पुढची 10 वर्ष कुठलीही सहकारमधली निवडणूक लढवता येणार नाही. याचा फटका राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना बसणार आहे. याच्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण, माणिकराव कोकाटे, विजय वडेट्टीवार या नेत्यांची नावं समोर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे राज्य सहकारी बँकेवर असलेले आनंदराव वाडसूळ यांनाही यापुढे सहकारातली कुठलीही निवडणूक 10 वर्ष लढवता येणार नाही. भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचाही यात समावेश असणार आहे. इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयातील बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या बोटींवरती महसूल विभागाने आज कारवाई केलेली आहे. इंदापूर तालुक्यातील बिगवन, कालटन, शिरसोडी, सांडगाव, सुगाव तसेच दौंड व करमाळा तालुक्यातील काही भागात वाळू माफियांनी वाळू उपसा करण्याचा सपाटा सुरू केला होता. काही दिवसांपूर्वी याच भागात तहसीलदार यांच्या चालकांची हत्या केल्याप्रकरणी 2 वाळू व्यावसायिकांवर खटला दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाही वाळू माफियांचा उन्माद पुन्हा सुरूच होता. आज बारामती, दौंड, इंदापूर व करमाळा येथील महसूल विभागाच्या पथकाने आत्तापर्यंत वाळू माफियांच्या 12 बोटी उद्ध्वस्त केलेल्या असून 4 जणांना ताब्यात घेतलेले आहे. बिबटच्या बछड्याच्या मृत्यू प्रकरणी अखेर प्राणीसंग्रहालय प्रमुख BM नाईकवाडे यांना निलंबित करण्यात आलंय. सभागृहात सर्वच नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची एकमुखी मागणी केली, त्यावर आवाजी मतदान सुद्धा झालं आणि त्या मतदानानंतर त्यांना निलंबित करण्यात आलंय. खरं तर नाईकवाडेंनी आपल्या कामात कसूर केला असं त्यांच्यावर आरोप आहे, तसं त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणात आता चौकशी समिती सुद्धा स्थापन झाली आहे. जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत नाईकवाडे आता यांना निलंबित करण्यात आलंय. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवल्याने गोदावरीचं पात्र कुठे कोरडं ढाक पडलंय तर कुठे
गोदावरीच्या पाण्याला डबक्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या डबक्याच्या पाण्यातच डासांची उत्पत्ती होते, दुर्गंधी वाढत चाललेली आहे. कुठे शेवाळं बघायला मिळतंय तर कुठे पानवेलींनी कळस गाठलेला आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र गंगापूर धरणात पाणी नसल्यामुळे तुर्तास तरी या समस्येतून नाशिककरांची सुटका होणं अशक्य आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं भंडारा शहर अजूनही तहानलेच आहे. सुमारे 1.5 लाख लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी फक्त 2 पाण्याचे टाके आहे. तर शिवाय गेल्या 15 दिवसापासून पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. तर नगर परिषदेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेने हॉटेल व्यवसायांना दिले आहेत. एकंदरीत ठाण्यामध्ये 30% पाणी कपात आहे आणि ही पाणी कपात वाढू नये व पाणी वाचवावं ह्यासाठी घेतलेली ही भूमिका आहे. एकंदरीत जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला पाण्याचा ग्लास येतो, तो पूर्ण भरलेला असतो. त्यातून आपण अर्धा ग्लास पाणी पितो आणि अर्धा ग्लास पाणी आपण वेस्ट घालवतो. ह्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असतं आणि ह्यासाठीच ठाणे महानगरपालिकेने उचललेलं हे पाऊल आहे. ह्या भूमिकेचं हॉटेल व्यवसायांकडनं स्वागत होत आहे, त्याचबरोबर ठाणेकरांकडनं स्वागत होत आहे. एकंदरीतच ह्या अनुषंगाने थोड्या प्रमाणात जरी पाणी वाचलं तरी ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील बेतेलनगर परिसरामध्ये जप्त केलेल्या 3 कोटी रुपयाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आलं आहे. सांगली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छापे घातलेले आहेत. ही रक्कम चोरीची असल्याचं पोलीस तपासात आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असून सर्व धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. बेतलनगर परिसरामध्ये राहणाऱ्या मुइनुद्दीन मुल्ला याच्या घरात 3 कोटी रुपयाची रक्कम सापडली होती आणि सर्वत्र खळबळ माजली होती. या रकमेविषयी वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या. मात्र पोलिसांना नेमका तपास करण्यात आता यश आलं आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. तृणमूल काँग्रेसच्या स्टिंग ऑपरेशनचं प्रकरण आज संसदेमध्ये गाजलेलं आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या त्या संबंधित नेत्यांची चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. डावे आणि काँग्रेस आज दोघांनीही एकत्रपणे ही मागणी केली आणि त्याला प्रत्युत्तरादाखल भाजपच्या मंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करण्याचं सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे आज दोन्ही सभागृहामध्ये मोठा गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की हा संपूर्ण आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि पक्षाची बदनामी केली जाते. मात्र भाजप सरकारनं कबूल केलेलं आहे की या संदर्भाची चौकशी होणार, चौकशीतून काय निष्पन्न होईल ते वेगळं. मात्र या मुद्द्यावरून आता डावे आणि काँग्रेस एकत्र झालेत हे नक्की. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.